धर्मवीर एक हा चित्रपट सुपरहिट झाला आणि आता धर्मवीर 2 हा चित्रपट सुपरहिट असणार आहे आणि याचं पोटशूळ संजय राऊत यांना आलेलं आहे. त्यांनी सुद्धा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट काढला होता, तो फ्लॉप ठरला. मला तर वाटतं त्यांनी मुद्दाहून तो फ्लॉप चित्रपट बाळासाहेबांचा अपमान करण्यासाठी काढला. त्यांनी खरं पाहिलं तर शरद पवारांवरती चित्रपट काढायला पाहिजे, कारण त्यांची आस्था शरद पवारांवरती आहे. त्यांना बाळासाहेबच कळले नाहीत, त्यांना दिघे साहेब काय कळणार हो. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कायम द्वेष केला, कायम लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम पाहून एक शब्द आहे शुद्ध मराठीत की कायम दिघे साहेबांवरती ही जळणारी मंडळी आहेत. लोकांचं प्रेम यांना कधीच मिळू शकलं नाही, तीच अवस्था एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडनं घडली की लोक दिघे साहेबांवरती प्रेम करतात त्याच पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करतात आणि त्यामुळे त्यांनी कायम यांना पाण्यातच पाहिलं आणि त्यामुळे त्यांच्या चाहड्या करणं, त्यांचा द्वेष करणं हे कायम या दोघांनी अंगीकारलं. अहो दिघे साहेब गेल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारायला हेच लोक आले होते, यांनीच माणसं पाठवली होती. दुर्दैवी हा विषय आहे. आणि संजय राऊत यांनी आम्हाला तरी सांगू नये कुठला चित्रपट काढावा कुठला काढू नये. त्यांनी एक तर शरद पवारांवरती चित्रपट काढावा, नाहीतर आदित्य ठाकरे यांच्यावरती चित्रपट काढावा, कारण फ्लॉप चित्रपट काढायची त्यांना सवय आहे. किंवा राहुल गांधी यांना घेऊन तू जवळ ये लाजू नको 2 किंवा सोंगाड्या 2 या नावाचा चित्रपट काढावा. किंवा आपल्या स्वतःसाठी दोन्ही घरचा पाहुणा हा चित्रपट काढावा. संजय राऊत दिघे साहेबांवरती आमचं प्रेम आहे, अख्खी दुनिया त्यांच्यावर प्रेम करायची आणि दिघे साहेब हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करायचं. त्यामुळे हे गुरु शिष्याचं नातं आहे, तुम्हाला कळणार नाहीये कारण तुम्ही नोकरी उभाटाची करता आणि चाकरी शरद पवारांची तुम्ही करताय. त्यामुळे बाळासाहेब दिघे साहेब असा काही विषय नाहीये. बाळासाहेब बाळासाहेबांच्या जागी आहेत, ते गुरुस्थानी होते आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब ते शिष्य होते. आणि काय म्हणताय की बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे लोक एकनाथ शिंदे यांना मानत नाहीत. अरे तुमच्या समोर 50 पैकी 40 आमदारांनी मंत्रिपदाचा राजीनामा, जे मंत्री होते त्यांनी फेकले. सत्ता येईल नाही येईल हे कुणी पाहिलं नाही आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत ते गेले. 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, एकनाथ शिंदे साहेबांना जो काही जनतेचा प्रतिसाद आहे आपण पाहिलंय ना. जरा डोळ्यात जर कुसळ आलं असेल तर तपासणी करून घ्या आणि नंतरच आमच्यावर टीका करा. सध्या शरद पवारांची चाकरी करताय, राहुल गांधी यांची सुद्धा चाकरी करण्याचा प्रयत्न करताय. तुमचे प्रयत्न तुम्हाला लखलाप आणि दिघे साहेबांच्या शिष्यत्वाचा तुम्ही सांगू नका. ठाणेकर जनतेने दाखवून दिलेलं आहे दिघे साहेबांचा शिष्य कोण आहे ते. कसं आहे की भाजप, अजितदादा आणि शिवसेना
यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा ते प्रयत्न करत जर असतील तर आमच्यात काही भांडणं होणार नाहीत. आमचा स्ट्राईक रेट काय आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. आमच्या महायुतीची ही मतं आहेत. आम्ही तिघही हातात हात घालून काम करतोय. तुमच्या सारख्या पक्ष बुडव्या माणसांचं ऐकून आमच्या महायुतीत काही फरक पडणार नाही. 2024 नंतर शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप कधीच काम करणार नाही. अजित पवार यांचा शिवाचा संभाषण उडमुड्या ज्योतिषी किंवा जे स्टेशनवर पोपट घेऊन बसतात ना कार्ड काढणारा, त्यांच्या भूमिकेत संजय राऊत काम करतायत. त्यांना त्यांच्या नवीन उद्योगाला माझ्या शुभेच्छा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.